नमस्कार नमस्कार चवा नमस्कार। तर खूप ऊन वाढलं आहे आणि उन्हातानाचाच आम्ही चिवची शाळा सुटते, तर त्याची 1:30 शाळा सुटती, तर तिला आणायला जावं लागतं। तसे ती येत नाही, कोणाच्या गाडी येत नाही। कोणाच्या येते? स्वराच्या। तर काय झाले, आता कोणाची गाडी नव्हती ना, आमची पण गाडी घरी नव्हती। उन्हातानाच असं चालतच चाललं आहे आता घरी। इकडं परी पण आहे, परी तर दोघींना म्हणलं पण नाही ते येत, चालत भीती वाटते। तर असा ही रस्ता आहे ना, असा रानातला, त्याच्यामुळं का असा रस्ता आहे, त्याच्यामुळं मग त्यांना आणायला जावं लागतं। तर आता ऊन खूप वाढलं आहे आमच्या इकडं, 10 वाजल्यापासून जे ऊन चालू होतं, संध्याकाळी 5-5:30 ते जवळजवळ 6 पर्यंत ऊन असतं। म्हणजे बऱ्याच जणांचा प्रश्न असा होता की तुम्ही जे हे वाळवण करताय ते वाळतं कसं, तर ऊन खूप आहे आमच्या इकडं, त्याच्यामुळं ते वाळतं सुद्धा। तर काय म्हणते मग चिवा? चिवाला आमच्या जवळजवळ 2-2.5 महिने सुट्टी होती ना, आता जसं उन्हाळा चालू होईल तशी शाळा भरली हे का नाही, उन्हाळ्यात शाळा भरली। तर पोचलो आम्ही बघा घरी, बक्की मावशी कशी बोलते परीची मम्मी आली, परी आणि इथं स्टॉप असतो त्यांचा, घेऊन जायचं आणि इथं सोडवायचं, तिथनं घेऊन जायचं का नाही परी। स्टॉप आहे आमचा इथला, उचलून लांब आहे घर, जरा त्रास द्या मला, एक जरा कमेंट केली ते उसात वागे।